कागल नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये विषय समित्या सभा आणि नगरपालिका कायदेशीर सल्लागार नेमणुकीवरून गोंधळ झाला. विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कायदे सल्लागाराची नेमणूक जाहिरात देऊन करण्याची मागणी केली, तर सत्ताधारी सदस्यांनी असा कोणताही कायदा नसल्याचा युक्तिवाद केला. अखेर ज्यांना गरज आहे त्यांनी या पदासाठी अर्ज करण्यावर सभेत एकमत झालं. विरोधी सदस्यांनी दोन विषयांना विरोध नोंदवला तर एक विषयाचा फेरप्रस्ताव दाखल करण्याचं निश्चित केलं. कागल नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरपालिकेच्या विषय समित्या घेणं बंधनकारक आहे, त्याबाबत सभा घेतल्या नाहीत. ऑक्टोबर महिन्यापासून त्याच्यावर चर्चा झाली नसल्याचा आरोप नगरपालिकेतील भाजपाच्या सदस्यांनी केला. यावेळी पालिकेच्या कायदेशीर सल्लागार पॅनेलवर वहिदा असलम मकानदार यांची नेमणूक करण्याचा विषय सभागृहात मांडला. त्याला भाजपच्या सदस्या मंगल गुरव यांनी कडाडून विरोध केला. कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता नेमणूक करताच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी सदस्य एकाच वेळी मतं मांडण्यासाठी उभे राहिल्यानं गोंधळ झाला होता. या पदासाठी जाहिरात देणं बंधनकारक नसल्याचं सत्ताधारी सदस्यांनी स्पष्ट केलं. ज्यांचा अर्ज आलाय त्यांची नेमणूक केली जाईल असं पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी सांगितलं. गुरव यांच्या पतीची नेमणूक करण्याची मागणी भाजपाचे विशाल पाटील यांनी केली. जाहिरात देत नसाल तर अर्ज करणाऱ्यांचा विचार करण्याची मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली. नगरपालिकेच्या विकास कामांच्या निविदांचा विषय येताच या निविदा बोगस आहेत, खातेप्रमुखांना निविदांची माहिती नाही, त्या सभागृहात उघडल्या नाहीत, त्यामुळे याच्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केलाय. शासनानं निविदा उघडण्याबाबतचा अधिकार स्थायी समितीला दिलाय, त्यामुळे निविदा सभागृहात उघडण्याचा प्रश्न नसल्याचं उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी सांगितलं. याला नगरपालिका अभियंता सुनील माळी यांनी दुजोरा दिला. स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेनं केलेल्या खर्चाची चौकशी करावी अशी मागणीही पाटील यांनी केली. यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे रक्कम खर्च केल्याचं सांगितलं. चर्चेत चंद्रकांत गवळी, सतीश गाडीवड्ड, सौरभ पाटील, सुरेश पाटील, राजाराम निंबाळकर, प्रवीण कदम, विजया निंबाळकर यांनी भाग घेतला. मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.